मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो, कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी आयतोवर कोणी टेन्शन घ्यायचं नाही. एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही, हे शब्द मी तुम्हाला आज देतो. एक सुद्धा राहणार नाही. जसं तुम्ही म्हणताय की सजेशन तुम्ही सुचवा, तसेच 15 दिवसात त्याच्यावर ऑब्जेक्शन पण येऊ शकतात. त्यांचा धंदाच येतो त्याचा. कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती घालायची. त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला. त्याचे राजपत्रित अधिसूचना निघालेल्या आहेत. काहीच होऊ शकत नाही. आता काहीच नाही, हरकती घेतील ठीक आहे, परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणाऱ्याला. मराठ्यांची नियत चांगली आहे. त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे. त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्यामार्फत द्या. इतकी नियत साफ आहे आमची. तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती घालणारी नियत आमची नाही. काल बैठक झाली या सगळ्या ओबीसी नेत्यांची. त्यांनी 3 ठराव संमत केले. एक पहिला ठराव आहे, सरकारने मराठा आरक्षणाबाबत सगळेसोरी काढला, मसुदा रद्द करण्यात यावा. त्याचबरोबर शिंदे समिती असंवैधानिक, कुणबी प्रमाणपत्राला स्थगिती देण्यात यावी. त्याचबरोबर राज्य मागासवर्गीय आयोग आणि शिंदे समिती पूर्णतः रद्द करावी. काहीच होणार नाही. मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. मी पुन्हा समाजासाठी जर कुठं अडचणी यायला लागली तो भरायला तयार आहे. पुन्हा मी आझाद मैदानला एकटा जरी बसलो तरी माझा करोडो मराठा समाज येत आहे. काही गरज नाही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, काहीच होत नाही. फक्त हे जे मध्ये चाळी सुरू आहेत ना, आमकं झालं कुठं त झाला काय करतो कळत उरतो. तर सांगतो कशाला त झाला काय झाला तर कायच नाही. मराठी जिंकून आले. कायदा झाला, कायदा डोक आहे का? कायदा झाला आहे गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा. आणि मग आमकं झालं, तुला विचारलं नसन म्हणून तू काहीतरी दुखत असत. पण तू आला का तिथं? नाही आला. तुला काय विचाराव? तुला काय, तू टंगड्या मोड्या होत्या का पै यायला तिकडे आमच्या संघ? इकडं राहून गप्पा ठोकेता. हा 50-60 जण आहेत. तुम्ही कोण? इकडे जाऊन गप्पा हाणण्यापेक्षा पाय पाय यायचं. आम्ही तिथे विचारलं असतं आमच्या संघाचे दादा काय करायचं. आम्ही मुंबई हायकोर्टातले वकील बांधव घेऊन बसलो होत, अभ्यासक तिथं बोलवलेले घेऊन बसलो होत. आम्ही नाही ठरवलं आधी 3 घंटे किस पाडलाय त्यांनी त्या शब्दाचा सगळ्या सोयऱ्यांचा. आणि मग 3 वाजता सांगितलं आम्ही ठीक आहे. ते म्हणले काय होत नाही याला. तसंच तुमचं म्हणणं आता इकडं मागं मांडण्यापेक्षा आणखीन चान्स आहे. बघा आता शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती, तू मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगाच शायनिंग मारण्यापेक्षा लोकात गैरसमज पसरण. लोकात होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल, लोकांना माहिती सगळं. पण तरी मी तुम्हाला विनंती माझी सगळ्या अभ्यासकांना, सगळ्या तज्ज्ञांना, वकील बांधवांना, जे जे अभ्यासक असतील त्यांनी आपलं म्हणणं ताकदीनं तिथं मांडावं. त्यांनी त्याच्यावरती हरकती मागितल्यात. तुम्ही असं म्हणणं मांडा सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत की मराठ्यांच्या गोरगरिबाच्या पोराचं कल्याण झालं पाहिजे आणि कायदा मजबूत झाला पाहिजे. हे ताकदीनं ही हात जोडून विनंती. तुम्हाला म्हणजे विरोधात बोलत नाही तुमच्या, किंवा तुम्हाला याला तुमच्या जीवहरी लागण असं नाही बोलत. हात जोडून मुलगा म्हणून सांगतोय तुम्हाला, तुमची काय शक्ती असेल ना आता तिथं मांडणं मांडा, म्हणजे कायदा मजबूत होईल. कायदा तर आता मराठ्यांनी पारित केलायच, बनवलायच. आता फक्त तो मजबूत होण्यासाठी मांडा. आणि विशेष करून पुन्हा एकदा तो शब्द, मराठवाड्यातला एकही मराठा राहणार नाही त्याची पुरेपूर काळजी घेणे. एका बी मराठवाड्यातल्या मराठ्यावर अन्याय होणार नाही.